नमस्कार मित्रांनो, नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर ही आहे मित्रांनो TVS कंपनीची रायडर बाईक, याला स्पोर्ट बाईक असंही म्हणता येईल आपल्याला. खूप सुंदर अशी गाडी आहे मित्रांनो. आता आपल्यासमोर दोन कलर अवेलेबल आहेत, एक ब्लॅक आहे आणि एक रेडमध्ये आहे. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो चार कलर येतात. ह्याच्यामध्ये ब्ल्यू येतं, रेड येतं, ब्लॅक येतं आणि येलो येतं. थ्री टोन कलरही याच्यामध्ये अवेलेबल आहेत मित्रांनो. पुढं डिस्क ब्रेक आहे याला. ह्याचं जे इंजिन आहे ते ॲडव्हान्स 3V इंजिन आहे. एअर कूल्ड इंजिन येतं ह्याचं आणि एअर कूल्ड इंजिन विथ ऑइल कूलिंगसुद्धा येतं याच्यामध्ये. या गाडीची स्पीड 0 to 60 जाण्यासाठी 5.9 सेकंदमध्ये ही गाडी पार करते असं कंपनीचा दावा आहे. त्याचं जे मीटर आहे मित्रांनो ते डिजिटल येतं. याच्यामध्ये आपल्याला स्पीडचं माहिती मिळते आणि जर साईडला जर स्टँड लागलं असेल तर स्टँडचीही माहिती आपल्याला याच्यामध्ये लक्षात येते. छान असं केलेलं आहे डिस्प्ले. आणि ह्याचं जे मित्रांनो सस्पेन्शन आहे ते पुढं नॉर्मल येतं आणि पाठीमागे साईडला मोनोशॉक येतं. मोनो सस्पेन्शन जसं युनिकॉर्नला वगैरे येतं त्या पद्धतीने याचं सस्पेन्शन येतं. 124 cc याला इंजिन आहे मित्रांनो. 3 हॉलो आहेत आणि 5 स्पीडमध्ये ही गाडी येते मित्रांनो. ह्याचे जर टायर साईज बघायला गेले मित्रांनो तर 17 इंचाचे ट्यूबलेस टायर येतात आपल्याला. ह्याच्यामध्ये फ्रंटचं जे आहे ते डिस्कमध्ये येतं आणि ड्रममध्ये येतं. आपल्याला जे वेरियंट आहेत जे आपल्याला घ्यायचं असेल ते घेऊ शकता. रिअर येतं ते ड्रममध्ये येतं. फ्रंट आहे ते डिस्क आणि ड्रम दोन्हीमध्ये अवेलेबल आहे. 12 व्होल्टचं ह्याला बॅटरी मिळते. हेडलॅम्प हे LED येतं, टेललॅम्प हे LED येतं. ह्याची जी फ्युल कॅपॅसिटी आहे मित्रांनो तर ती 10 लिटरची आहे मित्रांनो. आपल्या जर पल्सर आणि रायडरमध्ये जर कम्पॅरिझन व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं मराठमोळ लोकांचं मराठमोळ चॅनल आहे. तुम्ही मित्रांनो जर सपोर्ट केला तर आपलं चॅनल मोठं होऊ शकतं. मराठीमध्ये आपल्याला मराठी लँग्वेजमध्ये आपल्याला माहिती मिळू शकते. आणि याच्यामध्ये मित्रांनो दोन मोड येतात, एक इको मोड आणि एक PWR मोड, असं दोन मोड येतात. छान अशी गाडी स्पोर्ट बाईक म्हणाल तरी हरकत नाही आहे. छान अशी गाडी, उत्तम गाडी आहे. मोनो सस्पेन्शन आहे आणि याच्यामध्ये सीट जे आहेत मित्रांनो स्प्लिट सीट येतात. म्हणजे ते बकेट सीट म्हणता येईल किंवा स्प्लिट सीट म्हणता येईल. दोन वेगवेगळे असे सीट आपल्याला कम्फर्टेबलसाठी दिलेल्या असतात. ह्याला मोठं टायर आहे पाठीमागे साईडला. आणि याची जर किंमत बघायला गेली मित्रांनो तर 119,000 आणि 124,000 असे ऑनरोडाची किंमत आहे. 119,000 आपल्याला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी येत नाही आणि 124,000 ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी प्लस त्याच्यामध्ये मॅपिंग वगैरे दिसून येतं. तर ब्लॅक आणि रेड कलर आता अवेलेबल आपण दाखवलो. तर आणखीन व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला मराठमोळ चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.